नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालय नागपूर शहर या ठिकाणी जी काही शारीरिक चाचणीची डेट आलेली होती ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे आता दुसऱ्यांदा पुन्हा ढकलण्यात पुढे ढकलण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार शारीरिक चाचणी संदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी काय सूचना देण्यात आलेल्या आहे तर पोलीस आयुक्त नागपूर शहर या आस्थापनेवरती सन दोन हजार दोनशे एकाहत्तर पोलीस शिपाई पदासाठी जी काय तुमची मैदानी चाचणी आहे ते बावीस अकरा तेवीस अकरा आणि चोवीस अकरा रोजी शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी होणार होती परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सदरची शारीरिक चाचणी व कागदपत्रांची तपासणी पुढे ढकलण्यात आलेली आहे दुसऱ्यांदा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे मागच्या वेळी पुढे ढकलण्यात आली बावी होती बावीस अकराला तेवीस अकराला आणि चोवीस अकराला होणार होती आता ही जी डेट आहे ती सुद्धा पुन्हा पोस्टपॉन करण्यात लि आलेली आहे आता नवीन तारीख काय ती बघू या ठिकाणी तर उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्रांची तपासणी संबंधित पुढील जी तारीख आहे सदरची चाचणीच्या किमान पाच दिवस आधी कळविण्यात येईल तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी आता जी तारीख आहे ती तारीख देण्यात आलेली नाही आहे तर पाच दिवस आधी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला जी काही तारीख आहे ती तारीख या ठिकाणी देण्यात येईल म्हणजेच आता कोणत्याही प्रकारची जी तारीख आहे ती तारीख आता आपल्याला देण्यात आलेली नाही पाच दिवस आधी जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि लवकर त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर हे बघू शकता अठरा अकरा दोन हजार एकवीस रोजीचं परिपत्रक आहे डॉक्टर संदीप पखाले साहेब जे की पोलीस उपायुक्त मुख्यालय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्याकरता यांची स्वाक्षरी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर एकच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे ज्या उमेदवारांना वाटत होतं की आमची जी परीक्षा आहे बावीस अकरा तेवीस अकरा आणि चोवीस अकराला आमची जी मैदानी चाचणी आहे ती मैदानी चाचणी आता होणार नाही ती आता पोस्टपॉन झालेली आहे म्हणजे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो ची तयारी करताय तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस प्लस टेस्ट सिरीज ज्या त्या टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू झालेल्या लाईव्ह बॅचेस जर फीचर बघितले तुम्ही घर बसल्या तर शिकवू शकता त्याचबरोबर परीक्षेची पूर्ण तयारी तुमची लाईव्ह मध्ये या ठिकाणी करून घेतल्या जाणार आहे लाईव्ह मध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील पीडीएफ नोट्स अनलिमिटेड टेस्ट सिरीज या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे यामध्ये बघू शकता महाराष्ट्र पीएससी कॉम्बेट या ठिकाणी बघू शकता राज्यसेवेसाठी प्रिलियमची फ्री जी टेस्ट आहे ती फ्री टेस्ट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता एकवीस नोव्हेंबर सकाळी दहा वाजता आणि पन्नास लक्की लकी पार्टीसिपेंट असतील त्यासाठी या ठिकाणी अमेझिंग प्राईज सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे यानंतरचा जो काही महत्वाचा मुद्दा या ठिकाणी टेस्ट सिरीज ज्या दिलेले आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जॉईन करू शकता याचबरोबर काही बॅचेस ज्या आहेत त्या बॅचेस या ठिकाणी बघूया सतरा नोव्हेंबरपासून एक स्टार्ट झालेले कॉम्प्रेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन्स बॅच आहे जी राज्यसेवा यासाठी असणारा बॅच क्रमांक वीस आणि टॉपिक एज्युकेटर शिकवण्यास अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ध्येय ही जी बॅच आहे ती या ठिकाणी राज्यसेवा प्रिलीमसाठी जे असणार आहे बॅच क्रमांक चार जी की चोवीस नोव्हेंबरपासून आहे आणि महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनात बॅचच्या लिंक आहे त्यावर तुम्ही जॉईन करू शकता तर अशा पद्धतीने राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंटल पी एस आयची तयारी करत असाल तर नक्कीच या ठिकाणी अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपयोगी पडणार आहे फीचा जर विचार केला एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने तर या ठिकाणी टेन पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट जो आहे तो वाय पी लाईव्ह हा जो कोड आहे वाय पी लाईव्ह कोड यूज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट जो आहे तो इन्स्टंट या ठिकाणी मिळणार आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकता तर आजच तुम्हाला त्यासाठी अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं